केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजीचा अर्थसंकल्प सादर करताना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही भारत सरकारची आणखी एक नवीन बचत योजना आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2 वर्षाच्या कालावधीसाठी मार्च 2025 पर्यंत महिलांना दिले जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिला आपली बचत जास्तीत जास्त वाढवू शकतात. यामध्ये महिला किंवा मुलीच्या नावावर 2 वर्षाच्या कालावधीसाठी 2 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची पात्रता, त्याचं व्याजदर काय असतं, त्याची कागदपत्रे कोणती, ठेवीचे नियम आणि अर्ज हा आपल्याला कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी निशा पुंड, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. योजनेचा व्याजदर, या योजनेअंतर्गत कमीत कमी 1000 रुपये आपल्याला ठेवता येणार आहेत. तसेच जास्तीत जास्त या योजनेअंतर्गत महिलांना 2 लाख रुपये गुंतवणूक करू शकतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातून 80 म्हणजेच पार्शल पद्धतीने पैसे आपल्याला काढता येणार आहेत आणि त्यावर 7.5% दराने व्याज आपल्याला मिळणार आहे. यामध्ये 2 लाख रुपये एवढी रक्कम महिला किंवा मुलीच्या नावावर 2 वर्षापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. महिलांसाठी अल्प कालावधीसाठी FD जागी गुंतवणूक करण्याचा हा दुसरा पर्याय आहे. यावरील परतावा म्हणजेच रिटर्न FD पेक्षा जास्त आणि काही पैसे काढण्याचा पर्याय देखील आहे. आता आपण पाहणार आहोत पैसे काढण्याचे नियम. योजनेत खाते सुरू केल्यापासून 1 वर्षानंतर जेवढी रक्कम जमा असेल तिच्या 40% रक्कम ही आपण काढू शकतो. ही रक्कम ठेवीची मुदत संपल्यापूर्वी एकदाच आपल्याला काढता येणार आहे. आणि जर खूप महत्त्वाचं काम असेल त्याकरता ठेवीची संपूर्ण रक्कम आपण 1 वर्षानंतरही काढू शकतो. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रची आता आपण पात्रता पाहणार आहोत. अधिसूचनेनुसार या योजनेत केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. फक्त महिलाच आपली या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर मुलगी अल्पवयीन असेल तर तिचे पालक सुद्धा अर्ज करू शकतात या योजनेसाठी. महिला बचतीला प्रोत्साहन देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहे ती आता आपण बघूया. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि आपला मोबाईल नंबर लागणार आहे. एवढी कागदपत्रे या योजनेसाठी आपल्याला लाभ घेण्यासाठी लागणार आहे. तर आता आपण बघूया या योजनेसाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अर्ज तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करू शकता. महिला सन्मान बचत पत्र योजनेचे खाते उघडण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2025 निश्चित करण्यात आलेली आहे. त्याआधी सर्व महिला वर्गाने या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली जास्तीत जास्त बचत करावी. मंडळी, आजची ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर काही व्हिडिओबद्दल कमेंट्स असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये. धन्यवाद.